नमस्कार देवदर्शन किचन मध्ये आपण पाहत आहोत एक किलो प्रमाणामध्ये हे लोणी फक्त तीन मिनिटांमध्ये हात न भरवता कसे काढायचे तेही मिक्सर ब्लेंडर रवी यापैकी काही न वापरता दाणेदार पांढरे शुभ्र लोणी काढून त्यापासून साजूक तूप कसे करायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये पाहून साय साठवणी पासून तर लोणी आणि तूप करेपर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा तर असं झाकण बंद करून हा डबा मी फ्रीझरमध्ये ठेवलेला होता सायचा आता झाकण उघडून दाखवते डबा भर आणि एक बाउल भर अशी एवढी साय गोळा झालेली आहे तर ही जवळपास अठरा ते एकोणावीस दिवसाची साय आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी आहे तुम्ही जर का ही साय फ्रीजमध्ये ठेवाल तर पिवळसरपणा येतो आणि फ्रीजमध्ये असा थोडा वेगळा वास येतो तर फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ही साय आपल्याला साठवायची आहे जिथे बर्फ जमतो तिथे ही साय साठून ठेवलेली होती तुप तर आता तूप करायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटा आधी हे डबे मी फ्रीजरच्या आतून बाहेर काढून ठेवलेले होते यामध्ये बर्फ जमलेला होता आता बर्फ असा थोडासा सैलसर झाल्यानंतर एक पसरट भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही साय जी आहे ती काढून घेत आहे थोडा सुद्धा वास येत नाही सायला आणि पिवळसरसुद्धा होत नाही जर का तुम्ही फ्रीजरमध्ये ही साय ठेवाल तर संपूर्ण काढून घेतलेली आहे तर पारंपरिक पद्धत पाहिली तर ह्या सायमध्ये इरजण टाकतात थोडस दही चमच्यावर आणि अशीच राहू देता तीन ते चार तासानंतर त्यापासून तूप करतात पण यामध्ये इरजण वगैरे न घालता फक्त असं झाकून ठेवायचं आहे तेही तीन तास साठी तोपर्यंत किचनची मी इतरही कामं आवरून घेते आता तीन तास झालेले आहे त्यानंतर अशा प्रकारे ही साय सैलसर सा झालेली आहे म्हणजे जे दूध होतं सायसोबतचं ते वेगळं झालेलं आहे अशा पाण्याच्या स्वरूपामध्ये आणि पूर्ण क्रीम असं हे घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये एकदम आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे असं भरपूर पाणी टाकायचं आहे जेवढी सा आहे त्याच्यावर पाणी येईल उत्पत पाणी घालायचं आहे तर आता चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जास्तसुद्धा हे लोणी फेटावं लागत नाही दोन ते तीन मिनटाच्या आतमध्येच हे पूर्ण लोणी निघत असते तुम्ही पाहू शकता आता काही सेकंदच झालेले आहे तर तुमच्याकडे जर का लाईटचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही साय महिनाभर जरी फ्रीझरमध्ये ठेवली तरीसुद्धा त्या सायचा थोडासासुद्धा घाण वास येत नाही किंवा पिवळसरही होत नाही आणि जर का लाईटचा प्रॉब्लेम असेल तर आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हे तूप करून घेऊ शकतात अशा प्रकारे फेटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यामुळे एखाद्या वेळेस ते लोणी उडते आणि मिक्सरही भरते आजूबाजूची जागासुद्धा चिकटसर होते भांडेसुद्धा भरपूर असे भरतात काही न वापरता अशा प्रकारे फक्त आता दोन ते अडीच मिनटं झालेले आहे फेटून पाहू शकता असं भरपूर पूर्ण असं हे लोणी जे आहे ते वरच आहे आता फेटणं मी बंद करते तर असं जर का आपण हाताने काढलं तर हाताने काढायलाही बराच वेळ लागतो आणि आपले हातही भरतात खूप असं किचकट वाटते असं हे काढायला तर हाताचा वापर अजिबात न करता अगदी पटकन या दुधातून लोणी कसं वेगळं करता येईल ते पाहूया तर अशी गाळण घ्यायची आहे आणि कढई घेतलेली आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये तूप करायचं आहे तेच भांडं घ्यायचं म्हणजे जास्त भांडेही भरणार नाहीत घेतलेल्या गाळणीमध्ये हे जे लोणी आहे ते टाकून घेऊ अशा प्रकारे अशी सुद्धा घेऊ शकतात किंवा एखादी पातळसर कापडाचाही वापर करू शकतात असं हलवलं तर लोण्याच्या आतमध्ये असलेलं पाणी संपूर्ण हे निघते संपूर्ण पाणी हे निथळून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण साय आधी घातलेली होती त्याच भांड्यामध्ये पुन्हा टाकून घेते हे लोणी तुम्ही पाहू शकता चाळणीचं चा सुद्धा लगेचच चा निघत असते चिटकत नाही लोणी हे पुन्हा यामध्ये थंड पाणी घालायचं आहे सायपासून आपण जेव्हाही लोणी करतो ना तेव्हा आपल्याला थंडच पाण्याचा वापर करायचा आहे असं भरपूर थंड पाणी घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने हलवून घेते म्हणजे लोणी हे स्वच्छ धुतलं जाईल असं पूर्णपणे हलवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये घालायचं आहे अशाच प्रकारे दोन ते तीन पाण्याने हे लोणी धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये असलेलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे तीन पाण्यात धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरतूनही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेलं लोण्यापासून आपण बटरही केलं तर बटरही बरेच दिवस टिकते फ्रीजमध्ये आता पूर्णपणे स्वच्छ हे धुवून झालेलं आहे लोणी तुम्ही पाहू शकता थोडा हात भरलेला नाही हात न ना भरवता एकदम पांढरशुभ्र लोणी हे निघालेलं आहे आता हे जे पाणी आहे तर यामध्ये थोडस दही घालून इरजण घालून यापासून तुम्ही कढी सुद्धा करू शकतात पण तसं पाहिलं तर या पाण्यामध्ये काहीच नाही नुसतं हे पाणी आहे तुम्ही टाकून सुद्धा देऊ शकतात आता हे लोणी मी तुम्हाला जवळून दाखवते जवळून तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र असं हे लोणी झालेलं आहे सॉफ्ट त्यासोबतच दाणेदार रवाळ टेक्चरचं असं हे लोणी अगदी झटपट आपण काढलेलं आहे एकदम वेगळ्या अशा ट्रिकने कोणत्याही प्रकारचे भांडे न भरवता कोणत्याही लाईटचा वापर न करता अगदी पटकन हे लोणी तयार झालेलं आहे जवळपास एक किलो प्रमाणामध्ये हे लोणी निघालेलं आहे तर ह्या लोणापासून बटर जर का तुम्हाला तयार करायचं असलं तर यामध्ये पिवळा रंग किंवा हळद टाकून एखादी डब्यामध्ये सेट करा आणि तयार झालेलं आहे बटर तर आता आपल्याला करायचं आहे तूप तर घेतलेलं लोणी हे टाकायचं आहे कढईमध्ये आता कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू केल्यानंतर मात्र गॅस मोठा ठेवायचा नाही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी फ्लेम वरती हे तूप आपल्याला तयार करायचं आहे तूप हळूहळू असं हे वितरायला लागलेलं ला आहे ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर का मोठी ठेवली तर तूप हे ओतू सुद्धा जाऊ शकतं किंवा कढईला तडाला चिटकू सुद्धा शकते कमी गॅसवरती अगदी मंद मंद आजचे वरती हे तूप छान असं होते पूर्णपणे आता हे लोणी वितळलेलं आहे फक्त अधूनमधून आपल्याला अशा प्रकारे हे ढवळत घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे तूप तळाला करपणार नाही तूप होत असताना यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वेलदोळा म्हणजे तुपाचा छान असा स्मेल येईल फक्त असा चिरून घेते तर कुटायचं नाही आणि असं टाकते आता मी तुम्हाला साधारण आठ ते दहा मिनटानंतर तूप दाखवते आहे अशा प्रकारे ही जी बेरी आहे तुपामध्ये ती वेगळी व्हायला लागलेली आहे आणि तूप हे वेगळं व्हायला लागलेलं ला आहे पण जी बेरी आहे अजून पांढरी आहे म्हणजे तूप हे कच्चं आहे अशा प्रकारची ब्राऊन ही झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि कढई जी आहे ती खाली उतरून थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आता डबा घेते आणि संपूर्ण तूप हे असं गाडणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आता तूप हे गाळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असेल तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तूप हे गाळून झालेलं आहे शिल्लक राहिलेली आहे बेरी आता ह्या बेरीमध्ये गूळ घाला किंवा मिक्सर मध्ये बारीक करून थोडीशी पिठी साखर घाला खायला छान लागते आणि आंबट सुद्धा लागणार नाही कारण आपण सायमध्ये इरजन दही म्हणजे घातलेलं नसल्यामुळे ही चवीला छान अशी लागत असते आता तूप पूर्णपणे थंड झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते एकदम पांढरे शुभ्र दाणेदार अशा प्रकारचे हे तूप तयार झालेलं आहे अगदी झटपट